आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साइड पट्टी आधी डांबरीकरणाचा घाट, लवकरच लागणार रस्त्याची वाट. सांगलीच्या कंत्राटदाराचा हा वेगळाच प्रताप, जनतेतून व्यक्त होतोय फक्त आणि फक्त संताप. राज्यमार्ग क्रमांक 200 वरील मजरेवाडी ते आकीवाट दरम्यान सुरू असलेल्या कामात घोटाळा होत असल्याचे समोर आले आहे. राज्यमार्ग क्रमांक 200 वरील वाढती वाहतूक, वाहनांची वाढती संख्या आणि होणारे अपघात या सर्वांचा विचार करून तालुक्याचे आमदार उल्हासदादा पाटील यांनी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंजूर करून घेतले. सध्या या राज्यमार्ग क्रमांक 200 वरील मजरेवाडी ते आकीवाट दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या कामात घोटाळा होत असल्याचे आम जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. एका बाजूला सुरू असलेले साइड पट्टीचे काम अर्धवट ठेवून आधी मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचेच काम सांगलीच्या अतिहुशार कंत्राटदाराने सुरू केले आहे, त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या रुंदीकरणाचे हे काम पहावे आणि ठेकेदाराला समज देऊन चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे अशी मागणी होत आहे. महानकारी न्यूज साठी मजरेवाडीहून संजीव गायकवाड. माझं नाव बाबासाहेब उमाजे, राहणार आकीवाड. फक्त आकीवाड ते कुर्नाड हा राज्यमार्ग महामार्ग क्रमांक 200 त्याचं जे साईड पट्ट्याचं काम मुरमीकरण, खडीकरण आणि डांबरीकरण जे चाललं आहे त्या कामामध्ये आता मजरेवाडीच्या पासून जो आकीवाडकडे येणारा रस्ता आहे तिथं एका बाजूची साईड पट्टी भरून त्याचं डांबरीकरण केलं आहे, दुसऱ्या बाजूचं जर साईड पट्टी भरून किंवा त्याचं खडीकरण करून असं ते काम केलं झालेलं नाही आणि दोन्ही बाजूचं खडीकरण करून किंवा मुरमीकरण करून रस्ता रुंदीकरणाचं जो काम चाललं काम व्हायला पाहिजे तो एका बाजूचाच फक्त साईड पट्ट्याचं काम होऊन डांबरीकरण झालेलं आहे आणि पूर्वीच्या जो 6 मीटरचा डांबरीकरण जो रस्ता आहे त्याच्या एवढंच तो फक्त डांबरीकरण झालेलं आहे आणि त्याच्या साईड पट्टीचं काम त्यानं केलेलं नाही. तेव्हा या कामामध्ये माननीय जे आमदार असतील त्यांच्या उल्हास पाटील वगैरे यांच्या प्रयत्नातून जे काम चाललं आहे त्या कामामध्ये काहीतरी असा मोठा घोटाळा झाल्यासारखा दिसतोय आणि त्या परिणाम त्या कामाची चौकशी व्हायला पाहिजे. त्या कामामध्ये माननीय आमदारांनी आणि अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून त्या कामाची चौकशी करून ते काम व्यवस्थित करून होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे किंवा त्याची चौकशी होऊन त्या कंत्राटदाराकडून ते काम व्यवस्थित करून घ्यावं अशी आमची मागणी आहे. आणि तेव्हा या कामाची चौकशी होऊन ते काम पूर्ण व्हावं किंवा त्याची चौकशी व्हावी, अगर ते कामामध्ये हयगय झाल्यास किंवा चौकशी न झाल्यास आम्ही सर्व गावकरी एकत्र येऊन या भागातले लोकप्रतिनिधी वगैरे एकत्र येऊन आम्ही त्या संबंधात आंदोलन उभं करू किंवा उपोषणाचा मार्ग अवलंब करू आणि त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.